आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे बारामती तर खडसे जळगावातून लढणार, जयंत पाटलांची माहिती. मी खडसेंना तिकडे सुचवलंय की खडसे साहेबांनी ती जबाबदारी घ्यावी. सुप्रियाताई इथं उमेदवार आहेतच, सातारचे उमेदवार थोड्या दिवसात आमचे फायनल होतील. तर बारामतीतून कोण लढणार हे अजित पवार ठरवतील, खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. बारामतीचा उमेदवार असेल किंवा ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीए मधून लढवे त्यातले सगळे उमेदवार दादा त्याडकन नक्की करतील, त्याच्यात बारामती पण असेल. कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपा दावा करणार, रोहित पाटलांपाठोपाठ मनसे आमदार राजू पाटलांचं वक्तव्य. त्यांचं म्हणणं रास्त आहे, त्या अनुषंगाने तुम्ही इथल्या वाटाघाटी बघाल तर ही वाटचाल या कल्याण लोकसभेची बीजेपीच्याच उमेदवाराच्या दिशेने चालू आहे एकंदरीत दिसतंय असं. महायुतीमध्ये विघ्न आणण्याचं काम काही लोक करत आहेत, पण आमची ही महायुती अभेद्य आहे. 2024 कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदेच असणार, रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. विघ्न गाठण्याचं काम बरीच जण करतात, त्यामुळे मला खात्री आहे की कल्याण लोकसभेमध्ये सुद्धा एनडीएचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच जिंकून येतील यात काही शंका नाही. अजित पवार भाजपच्या नादी लागताच जरंडेश्वर सहकारी कारखान्याचा घोटाळा शुद्ध झाला. सहकार चळवळीमध्ये बँक बुडवे, कारखाने बुडवे, आज भाजपच्या गोटात सावनातून अजित पवारांसह अमित शहांवर निशाणा. नागपूर डेव्हलप तरी पूर कसा येतो, फडणवीसांनी उत्तर द्यावं. नागपुरातील पुरानंतर सुप्रिया सुळेंचा सवाल. नागपूरमधलं काय कालचं बघितलं असेल, 4 लोक दगावलेत नागपूरमध्ये. मग नागपूरचं डेव्हलपमेंट करतात ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री नागपूरचे आहेत, एवढं ते डेव्हलपमेंट करतात. मग एवढा पूर आला आणि एवढं नुकसान झालंच कसं नागपूरमध्ये. मुख्यमंत्री राजा असतो त्यांनी सर्वांसाठी काम करावं, धनगर समाजाच्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावलंय, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. जास्त बोलतो म्हटल्यानंतर माझ्याच मतदारसंघामध्ये येऊन जास्तीत जास्त जे आहे कशी आग पेटवता येतील असे प्रयत्न करायला लोक लागले. राज्यकर्त्यांना काय डोकी मोजायचे असतात, त्यांना वाटतं की हा समाज फार पुढे आहे, एवढे माणसं मत आहेत, मग चला. बाकी कधी काय ते विचार करतात की नाही देवाला माहिती. मुख्यमंत्री एक राजा असतो काय, असे जे राजे असतात ते सगळ्यांचे असतात, मुख्यमंत्री सगळ्यांचे आहेत, त्यामुळे सगळ्यांसाठी त्यांनी काम करावं. केंद्र सरकारला अनेक वेळा सुप्रीम कोर्टाकडून दणका मिळतो, विधानसभा अध्यक्षांना देखील कोर्टानं फटकारलं, तर विरोधात बोललं की कटकारस्थान केलं जातं. सुप्रिया सुळेंची केंद्र आणि राज्य सरकारवर टीका. भारतीय जनता पक्षात चाललंय तरी काय हा एक मोठा प्रश्न आहे मला, आणि ते खरंच मला कधीतरी वाटतं ते उद्धवजी म्हणतात हे कष्ट खरी आहे, ते भारतीय जनता पक्ष नसून तो भ्रष्ट झुमला पक्ष आहे असं जे लोक म्हणायला लागले त्याच्यात आता मलाही वाटायला लागलंय बरंचसं तथ्य. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातील 12 गणपती मंडळांना भेट देणार, सकाळी 9 वाजता कसबा गणपतीचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात करणार.